श्री नवनाथ कथासार अध्याय 18. श्रोते हो, या अध्यायात आपण पाहणार आहोत गोपीचंद राजाच्या बहिणींची काय कथा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या अध्यायात घेणार आहोत. मागील अध्यायात आपण पाहिले की गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना खड्ड्यातून बाहेर काढलेले आहे. तसेच गोपीचंद राजा जालिंदरनाथ गुरूंच्या आज्ञेनुसार बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्यासाठी निघाला आहे. आता तो पुढे वाटेत जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होता. राजा जोगी झाल्याची बातमी ज्याने ऐकावी त्याने असा राजा पुन्हा होणार नाही असेच म्हणून हळहळावे. तो जेथे जाई तेथे लोक त्याला राहण्यासंबंधी आग्रह करीत, अनेक पदार्थ त्याच्या पुढे ठेवत, परंतु तो त्यांचे म्हणणे मनावर न घेता पुढे मार्गस्थ होई. हिंडत हिंडत राजा गौड बंगाल सोडून कौल बंगालाच गेला. तेथे पौलपट्टन नगरात त्याची चंपावती बहीण राहत होती. गोपीचंद राजाची चंपावती बहीण राहत होती. तेथील तिलकचंद राजा तिचा सासरा होता. तो गोपीचंदाप्रमाणेच वैभव संपन्न होता. अशा बड्या राजघराण्यामधली चंपावती सून होती. ती ननंद जावादीर यांना देवाप्रमाणे मान देत असे. तिचे सासू सासरेही मोठे प्रबळ होते. तेथे त्यांना गोपीचंदाची हकीकत समजली तेव्हा ते सर्वजण गोपीचंदाला नावे ठेवू लागले. ते म्हणू लागले, गोपीचंद भ्याड आहे, राज्याचा त्याग करून भीक मागणे बरे नाही. क्षत्रिय कुळात जन्म घेऊन भीक मागण्यापेक्षा मरण उत्तम. याने जन्माला येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले असा प्रश्न विचारायचे. कुळाला काळीमा मात्र त्यांनी नक्कीच लावला. याने आमच्या तोंडालाही काळे फासले, लोकांमध्ये आमची फटफजीती केली. आता स्वतः काळे तोंड दाखवीत फिरत आहे. त्यापेक्षा हा वेडा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते. अशा प्रकारची पुष्कळ वाईट बोलणी ऐकून चंपावतीला फार वाईट वाटू लागले. चंपावती म्हणजे गोपीचंद राजाची बहीण. ननंद जावा तिला बोलू लागल्या. इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात येऊन पोहोचला. पाणी पाहून तो तेथे बसला आणि हरिगोविंदाचे गुण गाऊ लागला. तो गोसावी झाला होता तरीही मोठा तेजस्वी दिसत होता. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तेथे गेल्या होत्या. त्यांनी त्याला ओळखले. त्यांनी घरी येऊन ही बातमी प्रथम चंपावतीला सांगितली. तिलकचंद राजा व इतरही सर्वजण हवे ते बोलू लागले. तिलकचंद राजा घरात येऊन म्हणाला, आता गडबड करून काय उपयोग, कारण तो घरोघरी इथे भीक मागेल व अमक्याचा अमुक म्हणून लोक नावं ठेवतील, त्यामुळे आपला मात्र दुर्लौकिकच होईल. आता त्याला गावातून आणून अश्वशाळेत ठेवावा. तेथे त्याला जेवायला घालून गावातून हकलून द्यावा, म्हणजे आपण सुटलो. राजाने असे सांगितल्यावर दासींनी जाऊन गोपीचंदाला सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हाला राजाने बोलावले आहे. ऐकून राजा प्रथम म्हणाला की आम्ही गोसावी झालो, आम्हाला जगातील लोक हेच आईबाप बहीण भाऊ होत, पण नंतर बहिणीला भेटण्यासाठी म्हणून तो त्यांच्याबरोबर गेला. त्यांनी त्याला राजाज्ञेनुसार अश्वशाळेत नेऊन बसवले. गोपीचंदाला आणल्याचे राजाला व राणीला जाऊन सांगितले. मग राणीने जेवणाचे पान वाढून दिले. ते घेऊन दासीने त्याला अश्वशाळेत नेऊन दिले आणि चंपावतीनंतर भेटायला येईल म्हणून सांगितले. हे ऐकून खरे म्हणजे गोपीचंदास अपमान वाटला असता, पण त्याने मनात इतके चांगले की मानपान पैशाला असतो. आपण तर बैरागी झालो, आपल्याला शत्रुमित्र सारखेच आहेत, आपल्या पुढे आलेल्या अन्नाला पाठ दाखवू नये असा विचार मनात आणून अन्न ब्रह्माला न डावलता तो आनंदाने भोजन करू लागला. गोपीचंद राजा जेवायला बसल्यावर त्याला राजवाड्यातील स्त्रियांनी पाहिले व चंपावतीस आणून दाखवले. हा निर्लज्जपणे स्वैरांकडे येऊन अश्वशाळेत भोजन करीत बसला म्हणून चंपावतीच्या तोंडावर त्याची खूपच निंदा केली, त्यामुळे ती फार दुःखी झाली. ती त्यांच्यातून उठून घरात गेली व जीवावर उदार होऊन तिने पोटात खंजीर खुपसून आत्महत्या केली. गोपीचंदाने दासींना चंपावतीला भेटायला आणायला सांगितले, पण त्या म्हणाल्या की ती सासूरवाशीन आहे, ती आता यावेळेस इथे यायची नाही. आम्ही तिला रात्री घेऊन येऊ व तुम्हाच भेटू. आता तुम्ही जाऊ नका, तुम्ही उद्या जा. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल या आशेवर त्याने राहण्याचे कबूल केले. मग दासी तेथून राजवाड्यात गेल्या व चंपावतीला पाहू लागल्या. तेव्हा तिचा मृतदेह पाहून त्या हतबद्ध झाल्या. त्यांनी ही गोष्ट लगेच सर्वांना सांगितली तेव्हा घरची सगळी मंडळी घाबरून गेली. तिला पाहून सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास शिव्या देऊ लागले. भावासाठी चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व नगरात पसरली. राजवाड्यात चाललेला हा गोंधळ रडारड ऐकून गोपीचंदाने अश्वरक्षकांना त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले की गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावतीचा भाऊ आहे. तो राज्य सोडून बैरागी झाला व गावोगाव भीक मागत आहे. हे दुःख तिला सहन न होता तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. अश्वरक्षकांनी सांगितलेली ही बातमी गोपीचंद राजासही कळाली तेव्हा त्याला वाईट वाटले. माझ्या येथे येण्यामुळेच हा सर्व अनर्थ घडून आला असे वाटून तो देखील रडू लागला.
मग चंपावतीचे प्रेत दहनासाठी घेऊन चालले तेव्हा गोपीचंदही प्रेताबरोबर चालू लागला. जाताना त्याच्या मनात आले की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल, म्हणून बहिणीचे प्रेत उठवावे व सैऱ्यासही थोडासा आपल्या सामर्थ्याचा प्रताप प्रत्यक्ष दाखवावा. आमच्यात अजिबात सामर्थ्य नाही असा ग्रह करून त्यांनी मानहानी केली तेव्हा त्यांना नाथपंतांचा आता तडाखा दाखवल्याशिवाय राहायचे नाही असे त्याच्या मनात आले. अशा तऱ्हेचा विचार मनात येताच तो स्मशानात गेला, प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका, तुम्ही प्रेत दहन करू नका, मी माझ्या गुरुला म्हणजे जालिंदरनाथांना आणून प्रेत उठवतो. मी येथे असता बहिणीचे प्राण वाया जाऊ दिले तर नाथपंतांचे सामर्थ्य काय. परंतु त्याच्या ह्या बोलण्याकडे कुणी लक्ष दिले नाही, उलट त्याची ते कुचेष्टाच करू लागले. मेल्यावर कुणी जिवंत होत नाही, वटलेल्या झाडाला पालवी फुटत नाही तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या गुरुचा प्रताप असा आहे की त्याची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमेल. त्याने कानिपनाथांसाठी सर्व देव पृथ्वीवर आणले, मी त्याला घोड्याच्या लिदीत पुरून टाकले व 11 वर्षानंतर बाहेर काढले, पण तो जशाच्या तसाच कायम होता. म्हणून तुम्ही 4 दिवस प्रेताचे रक्षण करा, मी गुरुला आणून बहिणीला उठवतो. पण त्याचे कुणी ऐकेना, लोकांनी प्रेत चितेवर ठेवले व ती पेटविणार. इतक्यात गोपीचंद चितेवर बसून म्हणाला, मलाही भस्म करून टाका, माझे भस्म झाल्याशिवाय जालिंदर गुरूंचा कोपानळ शांत होणार नाही, तो हे समग्र नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राख रांगोळी करून टाकेल. गोपीचंदाचे हे बोलणे ऐकून तिलकचंद रागाने म्हणाला की, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी गातो आहेस तर आम्हाला चमत्कार दाखव, आम्ही 4 दिवस प्रेत जतन करून ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठविण्यासाठी प्रेताचा डावा हात तिच्या सासऱ्याच्या सांगण्यावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुला आणण्यासाठी गौडबंगालात जायला निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे लोकांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला नसेल इतक्यात हा सर्व प्रकार जालिंदरनाथांच्या लक्षात आला व गोपीचंद आला तर घोटाळा होईल म्हणून ते स्वतः तिकडे जायला निघाले. निघताना त्यांनी प्रणयानास्त्राची विभूती कपाळाला लावली. पृथ्वीवर नैषेध राजपुत्रा वाचून त्या अस्त्राची कोणाला माहिती नव्हती. हे अस्त्र जालिंदरास मिळाले होते ते म्हणून त्याची विभूती कपाळास लावल्याबरोबर क्षणार्धात 100 कोस पोहोचले व गोपीचंदाला भेटले. तेव्हा गोपीचंदाने जालिंदरांच्या पाया पडून सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून चंपावती सुटविण्याचे गुरुने आश्वासन दिले आणि त्यांच्यासह पौलपट्टणातील राजवाड्यात तो आला. तिथे सर्व लोक शोक करीत बसले होते. नाथद्वयांना पाहताच तिलकचंद पुढे झाला. त्याने जालिंदरनाथांच्या पाया पडून त्यांना कनकासनावर बसवले व आपण पुढे नम्रपणे उभा राहिला. त्याने केलेला आदर सत्कार ढोंगीपणाचा होता, अर्थात त्याची मानभावी वागणूक जालिंदरनाथांच्या लक्षात आली. मग ते म्हणाले की, राजा, चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले, या घरात मी शोभत नाही. असे म्हणून त्यांनी गोपीचंदाकडून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र भस्म म्हणून हाताला लावले व चंपावतीला हाक मारली. तोच चंपावती लगेच आली व जालिंदरनाथांच्या पाया पडली. शुक्राचार्यांनी ज्याप्रमाणे कचाला संजीवनी मंत्राने उठवले त्याचप्रमाणे जालिंदरनाथांनी चंपावतीला जिवंत केले. ते पाहून सर्व मंडळी नम्रतेने नाथांच्या पाया पडली, पण ते सर्व स्मशान वैराग्याप्रमाणे क्षणिक होते. मग जालिंदरनाथ उठून जायला निघाले तेव्हा तिलकचंद राजा त्यांच्या पाया पडला व प्रार्थना करू लागला, महाराज, मी पतित आहे, राज्यवैभवाने उन्मत्त होऊन मी गोपीचंदाला शूद्र मानले, पण आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी, या बालकाचे अपराध पोटात घालावे. असे बोलून त्याने नाथांच्या पायावर वारंवार मस्तक ठेवले. नाथांना राहण्याविषयी तो प्रार्थना करू लागला. मग तिलकचंदांचा आग्रह पाहून जालिंदरनाथांनी तेथे एक रात्र राहण्याचे ठरवले. जालिंदरांच्या आज्ञेप्रमाणे तिलकचंदाने चंपावतीकडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भ्रतारासह आपल्या पंक्तीस जेवायला बसवले व तिला अनुग्रह देऊन नाथपंती केले व आपला उच्चिष्ट ग्रास घेऊन तिला अमर केले. मग जेवण उरकल्यावर विडे खाऊन जालिंदरनाथांनी राजाला सांगितले की, गोपीचंद राज्य सोडून तपासाठी जात आहे, ह्याचा मुलगा मुक्तचंद हा अजून लहान आहे, तेव्हा त्याच्या राज्यावर तुमची देखरेख असू द्या. तुमचा प्रताप जगाला ठाऊक आहे, म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मीही तेथे 6 महिने राहून सर्व बंदोबस्त करून देणार आहे, परंतु त्यापेक्षा जास्त मला राहता येणार नाही, म्हणून तुम्ही त्याला लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण करा. जालिंदरनाथांनी केलेली ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघेही आपापल्या मार्गाने निघाले. गोपीचंद राजा जालिंदरनाथांच्या हेलापट्टणास गेला. गोपीचंद राजबद्रिकाश्रमात जाऊन खडतर तपाला बसला. इकडे जालिंदरनाथ गौडबंगालास ठरल्याप्रमाणे 6 महिने राहून मुक्तचंदाला अनुग्रह देऊन कानिपनाथांसह फिरू लागला. नंतर 12 वर्षांनी बद्रिकाश्रमास आला व गोपीचंदाला भेटला. गोपीचंदाचे तपाचे उद्यापन करण्यासाठी सर्व देव आणले होते.
तेथे त्याने त्यांना सर्व विद्या शिकवल्या व दैवते आणून त्यांच्याकडून गोपीचंदाला वर देविले. अशा तऱ्हेने गोपीचंद जालिंदरनाथांच्या कृपेने सर्व विद्यात निश्चित झाला. तर अशा प्रकारे हा श्री नवनाथ कथासार अध्याय 18 जिथे संजीवनी मंत्राचा प्रयोग करून जालिंदरनाथांनी चंपावतीला जिवंत केलेले आहे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. जर व्हिडिओ कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.